ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಬರೋ ಕೃತಿ ಸಮಿತಿ ಜಿಂದಾಬಾದ್ ಕೃತಿ ಸಮಿತಿ ಜಿಂದಾಬಾದ್ ಕೃತಿ ಸಮಿತಿ ಜಿಂದಾಬಾದ್ म्हणजे हा जो समोरचा स्पॉट आहे हाच स्पॉट म्हणजे तर तिथं तुम्ही व्हेकल अंडरपास व्हावा असं मागितलेलं आहे. आता आपण ह्या ठिकाणच्या व्हेकल अंडरपासचा प्रस्ताव पण सादर केलेला आहे, त्याला मंजुरी मिळावी याकरता. आता बोलता बोलता परत एक तुमचा पिंपळनेर पिंपळ गोठा, तर मी आता हे सांगेन की हा प्रस्ताव आहे. एरंडोल शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 अंडरपास बायपास, त्याचप्रमाणे बोगदा, त्याचप्रमाणे जवखेडा रस्ता, पिंपळकोटा बुद्रुकचा रस्ता, पिंपरीचा रस्ता, या ठिकाणी महामार्गावर जात असताना या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत आणि अनेक समस्या ज्या निर्माण झालेल्या होत्या, त्यामुळे गेल्या 2-3 महिन्यापासून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माझे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देऊनसुद्धा त्या मागण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या. एरंडोल कृती समितीतर्फे आज एरंडोल पूर्णतः बंद, शहर बंद करून मागण्या मान्य करण्यासंदर्भामध्ये दरम्यान एक आंदोलन या रस्त्यावर सुरू करण्यात आलं. त्या संदर्भामध्ये माननीय पवारसाहेब या महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलणं करून त्यांनी 4 तासापासून सुरू असलेलं हे आंदोलन आज सोडवलं आणि 2-3 महिन्यामध्ये या प्रस्तावास मंजुरी देऊन ते काम सुरू करण्यात येईल असं लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आज रस्ता सुरळीत करण्यात आलेला आहे. 2-3 महिन्यापर्यंत निश्चितपणे आम्ही वाट पाहू. यानंतरही कामाला जर सुरुवात झाली नाही तर निश्चितपणे याही स्वरूपात याहीपेक्षा मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल आणि निश्चितपणे जनहिताचीही मागणी पूर्ण करण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.